आपण बघणार आहोत परिमेय संख्यांची उदाहरण खालील संख्यांमधून समतुल्य परिमेय संख्यांचे समूह म्हणजेच इक्विव्हॅलेंट रॅशनल नंबर्सचे समूह बनवा दिलेल्या संख्यांपैकी समतुल्य परिमेय संख्या माहिती करण्याची सर्वात सोपी पद्धत अशी आहे की आपण यांना यांच्या मानक रूपात म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म मध्ये व्यक्त करू जसे आपण अपूर्णांकांना त्यांच्या सरळ रूपात व्यक्त करतो जसे नऊ छेद पंधराचा चा अंश आणि भाजकाचा मसावी म्हणजेच एच सी एफ आहे तीन जर आपण नऊ आणि पंधरा दोन्हीच्या मसावीला ला तीन ने विभाजित केले तर आपल्याला परिमेय संख्या नऊ छेद पंधराचे चे सरळ रूप प्राप्त होईल तीन छेद पाच अशा तऱ्हेने जर आपण सहा छेद चारचा चा अंश सहा आणि चारला त्यांच्या मसावीने म्हणजेच तीन छेद पाचने ने विभाजित केले तर आपल्याला सहा छेद चारचे चे सरळ रूप प्राप्त होईल तीन छेद पाच तीन छेद पाच च्या अंश आणि भाजक यात एक शिवाय आणखी कोणताही अवयव समान नाही त्यामुळे यांचा मसावी आहे एक म्हणजेच ही परिमेय संख्या आपल्या सरळ रूपात आहे नऊ छेद सहाचा चा अंश आणि भाजकाचा मसावी आहे तीन जर आपण नऊ छेद सहाच्या अंश नऊ आणि भाजक सहाला ला यांच्या मसावी तीनने विभाजित केले तर आपल्याला नऊ छेद सहाचे सरळ रूप प्राप्त होईल तीन छेद दोन सरळ रूपांना पाहून आता असे म्हटले जाऊ शकते की नऊ छेद पंधरा बरोबर तीन छेद पाच आणि सहा छेद चार बरोबर नऊ छेद सहा अशा प्रकारे दिल्या गेलेल्या संख्यांमध्ये समतुल्य परिमेय संख्यांचा समूह असेल नऊ छेद पंधरा तीन छेद पाच आणि दुसरा समूह असेल सहा छेद चार नऊ छेद सहा पुढील उदाहरण वजा दोन छेद तीनशी समतुल्य तीन, तीन परिमेय संख्या शोधून काढा कोणत्याही परिमेय संख्यांची समतुल्य परिमेय संख्या माहिती करून घेण्यासाठी आपण अंश आणि भाजक दोघांनाही एकाच शून्य संख्येने विभाजित करतो किंवा गुणतो जसे की येथे संख्येचा गुणाकार करणे सोपे राहील वजा दोन छे चा अंश आणि भाजक दोन्हीना दोन ने गुणल्यावर प्राप्त परिमेय संख्या वजा चार छेद सहा वजा दोन छेद ची समतुल्य परिमेय संख्या असेल अशा तऱ्हेने वजा दोनशे तीनच्या अंश आणि भाजक दोघांनाही तीन ने गुणल्यावर आपल्याला वजा दोनशे तीन ची तुल्य परिमेय संख्या प्राप्त होईल वजा सहा छेद नऊ आपण वजा दोन छेद तीन च्या अंश आणि भाजक दोघांनाही वजा चारने देखील गुणू शकतो ज्यामुळे आपल्याला वजा दोन छेद तीन बरोबर आठ छेद वजा बारा प्राप्त होईल आणि ह्याचा भाजक धनपूर्णांक करण्यासाठी आपण ह्याच्या अंश आणि भाजक दोघांनाही वजा एक ने गुणू आलेले उत्तर वजा आठ छेद बारा देखील वजा दोन छेद तीन ची एक समतुल्य परिमेय संख्या आहे म्हणजेच वजा दोन छेद तीन वजा चार छेद सहा वजा सहा छेद नऊ वजा आठ छेद बारा इत्यादी परिमेय संख्या समतुल्य आहेत कारण या आपापसात समान आहेत पुढील उदाहरण खालील संख्यांचे धन आणि ऋण परिमेय संख्यांमध्ये वर्गीकरण करा जसे की आपण शिकलो आहोत की जर कोणत्याही परिमेय संख्येचा अंश आणि भाजक दोन्हीही धनपूर्णांक किंवा दोन्हीही ऋणपूर्णांक असतील तर अशी संख्या एक धनपरिमेय संख्या असते जसे इथे सात छेद अकरा वजा बत्तीस छेद वजा धन धनपरिमेय संख्या आहेत अशा तऱ्हेने जर कोणत्याही परिमेय संख्येचा अंश आणि भाजक दोघांपैकी कोणतीही एक संख्या ऋण पूर्णांक असेल तर अशी संख्या एक ऋण छप्पन्न छेद संख्या वजा चौतीस वजा एकोणपन्नास वजा पस्तीस छेद त्र्याऐंशी इत्यादी ऋण परिमेय संख्या आहेत इथे आपण वजा एकोणपन्नास ला देखील एक ऋण परिमेय संख्या म्हटले आहे तुम्ही सांगू शकता का वजा एकोणपन्नास एक ऋण परिमेय संख्या का आहे विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो कारण आपण वजा एकोणपन्नास ला वजा एकोणपन्नास छेद एक लिहू शकतो अशा प्रकारे ही संख्या पी छेद च्या रूपात व्यक्त केली जाऊ शकते म्हणजेच ही पण एक परिमेय संख्या देखील आहे जसे की ह्याच्या अंशात आणि भाजकात केवळ अंश एक ऋण पूर्णांक आहे त्यामुळे ही संख्या एक ऋण परिमेय संख्या आहे अशा प्रकारे आता परिमेय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळले असेल तर आज आपण पाहिलीत परिमेय संख्यांची उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्यांच्याशी संबंधित गैरसमज दूर करूया